नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनलला सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसिक व्हिडिओ आपल्याला बरेच दिवस झाले आले नाही आहे. बेसिक गणित आपल्याला जवळपास 8 व्हिडिओ टाकले आहे आपण, याच्यामध्ये बऱ्याच याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या मुलांना याचा फायदा झाला आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी याच्यामध्ये ज्यांना ज्यांना जास्त फायदा करून घेतला याच्यामध्ये, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आधी गणित काहीच येत नव्हतं, कारण त्यांचं बेसिक साध्या साध्या त्यांना गोष्टी येत नव्हत्या, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण इथपासून त्यांना शिकवलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येक मुलांना याच्यावाला अवश्य फायदा झाला असेल. तर बघा असे आपले 8 व्हिडिओ झालेले आहेत. म्हणजे आपण जो मागचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये बेसिक गणितचा भाग 6 बघितला होता. भाग 6 मध्ये आपण पाठ त्याचे पहिला आणि दुसरा पाठ बघितला होता. आजच आपण याच्यामध्ये बघा आता बेसिक गणितचा आपला भाग 6 नंबरचा राहणार आहे. पाठ याच्यावाला किंवा 6 नाही, पाठ राहणार 7 याच्यामध्ये. तर बघा आता पुढचा टॉपिक तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या. आता बेसिक गणित म्हटलं याच्यामध्ये का तुम्हाला महत्वाचं म्हणजे भाग देणं राहते, बरोबर आहे. तर आता भाग द्यायचं असेल तुम्हाला इम्पॉर्टंट कोणतं राहणार आहे, विभाज्यतेच्या कसोट्या. मुलांना हे पाठ राहते पण त्याचा वापर कसा करायचा हे अजून समजलेलं राहत नाही. त्याच्यामुळे आपल्या क्लासच्या कोणत्या पद्धती राहते, मुलांना आपण कोणत्या पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतो, या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला ते बघायचं आहे. म्हणजे आपण जे ज्यांनी समजा आता पहिलाच व्हिडिओ बघत असेल त्यांनी हा व्हिडिओला पॉज करायचं आणि पहिल्यांदा बेसिक व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जायचं आणि पहिल्या पार्टपासून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. आणि आपले हे व्हिडिओ राहणार फक्त पोलीस भरतीसाठी म्हणूनच नाही, एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी असेल, तलाठी लिपिक असेल, त्यांचं सुद्धा बेसिक कमजोर राहते, ज्यामुळे त्यांना गणित येत नाही, त्यांनी सुद्धा आवर्जून वाले व्हिडिओ बघायचं. आणि महत्वाचं म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात व्हिडिओ कधी येणार, व्हिडिओ कधी येणार. पहिल्यांदा जेवढे जेवढे व्हिडिओ बघणारे आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याने व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा, इतर मुलांपर्यंत व्हिडिओला शेअर करत राहा, कारण याच्यामध्ये मेहनत बाजी जाते पण व्हिडिओला व्ह्यू येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने पहिल्यांदा काय करा, लाईक करा. लाईक करण्यासाठी तुम्ही कंजूसी करू नका. बघा टॉपिक कोणता आहे तुम्हाला दिसताय, विभाज्यतेच्या कसोट्या. टॉपिकचं नाव तुम्हाला समजलं असेल. आता पेपरमध्ये जसं तुम्ही जर पाहतो म्हटलं याच्यामध्ये एखादी काहीतरी संख्या असेल 3 8 6 × 5 7 9 ÷ 3 4 6 दिसत आहे का त्याच्यामध्ये. बघा अशा टाईपचा जर प्रश्न असेल किंवा यावरतं आपण जर एखादी संख्या अजून वाढून घेऊ म्हटलं याच्यामध्ये, अशा प्रकारचे जे प्रश्न राहते याला तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी भाग द्यावा लागते. मग भाग जर द्यायचा असेल तर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट कोणतं राहणार आहे टॉपिक कसोट्या बेसिक गणितामध्येच येते. चला मग आता आपल्याला पहिल्या ते बघून घ्यायचं आहे. आता कसोट्याच्यामध्ये इनमिन जर तुम्ही पाहतो म्हटलं मेनवाल्या कसोट्या जास्त राहणार नाही, 5 ते 7 कसोट्या तुम्हाला मुखपाठ करून ठेवावं लागणार आहे. तेवढं जरी तुम्हाला समजलं तरी तुम्हाला भाग देता येईल चांगल्या पद्धतीनं. तर बघा आता कसोट्या आपल्याला उदाहरण आपण नंतर घेणार आहोत. पहिल्यांदा कसोट्या राहते काय ते पहिल्यांदा समजून घेऊ, त्याच्यावरची उदाहरणं कोण्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि जे आपण पद्धत वापरतो त्यांनी बरेचसे आता महाराष्ट्रामधले विद्यार्थी म्हणजे शिकवणारे शिक्षक लोक जे असेल ते सुद्धा बऱ्याचशा त्यांच्या पद्धती वेगळ्या राहते, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कळायला थोडंसं कठीण जाते, त्यामुळे त्यांनी सुद्धा व्हिडिओ बघितला तरी सुद्धा चालेल. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो कसोटी, आता कसोटी पहिली कसोटी राहणार आहे 2 कसोटी. पहिली कसोटी कोणते 2. आता याच्यामध्ये बोर्डवर मी एकदम पूर्ण चांगल्या अक्षरातच लिहायचं वा पूर्ण लांबलचक लिहायचं अशी काही गरज नाही आहे, कारण कसोट्या वगैरे तुम्हाला डेफिनेशन वगैरे जे लागत असेल ते तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेलं राहते, आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. मग आता कसोट्याचा वापर कशासाठी होणार आहे, भाग देण्यासाठी त्याला वापर होत नाही. एखाद्या संख्येला भाग जाते किंवा जात नाही याच्यासाठी आपल्याला काय वापरावं लागत असते कसोटी. जसं एक अजून पुन्हा उदाहरण घेऊ आपण, 3 4 5 दिसताय का, या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जाऊ शकते किंवा कोणत्या संख्येनं भाग जाणार नाही हे आपल्याला भाग न देता ठरवता येणं म्हणजे काय वापरणं राहते कसोटी. मग याच्यासाठी पहिली कसोटी लक्षात ठेवा कोणती राहते, 2 कसोटी. 2 कसोटी एकदम इझी आहे. इझी म्हणजे असं राहणार आहे ज्या कोणत्या समसंख्या असेल, कोणत्या संख्या, समसंख्या, त्या संख्येला 2 पूर्ण भाग जातो. समजली इथपर्यंत. म्हणजे आता ही वाली जी संख्या दिसत आहे 345 सम आहे का विषम आहे म्हटलं तर ती संख्या राहणार आहे विषम. आता विषम संख्येला 2 कधीच भाग जाणार नाही, त्यासाठी ते 2 भाग द्यायचा असेल तर ती संख्या कोणती पाहिजे पहिल्यांदा, समसंख्या. आता समसंख्या ओळखायची कशी हा वाला एक महत्वाचा प्रश्न राहणार आहे. ज्या संख्येच्या एकस्थानी एकक म्हणजे उजवीकडला पहिला अंक त्या ठिकाणी जर तुमच्या याच्यामध्ये 2 असेल 4 असेल 6 असेल 8 असेल किंवा 0 असेल, कुठं संख्येच्या एकस्थानी जर
समसंख्या म्हणजे कोणत्या अंकी राहते, दोन चार सहा आठ किंवा झिरो, याच्यापैकी जर कोणता एक अंक असेल तर ती संख्या म्हणजे कोणती, समसंख्या. आणि समसंख्येला प्रत्येक वेळेस कितीने भाग जाते, दोनने भाग जाते. दोनने भाग देणं म्हणजे सरळ सरळ अर्धे करणं होय. आता इच्छेवली आकडा कोणता आहे, विषम आहे, म्हणजे याच्या पलीकडे व्यतिरिक्त कोणताही अंक उरला तर ती संख्या म्हणजे कोणती राहणार, विषम संख्या राहणार. समजलं इथपर्यंत? चला, दोनची कसोटी नॉर्मल साधी आहे, पुढची आपल्याला कसोटी बघायची आहे. बघा ना, पुढची कसोटी राहणार आहे तीनची कसोटी, तीनची कसोटी. आता याच्यामध्ये पूर्ण शब्द लिहित नाही आहे, तुम्ही फक्त तेवढं समजून घ्या. जसं आता तुम्हाला सांगितलंय, दोनची कसोटी म्हणजे सम तर तीनची कसोटी म्हणजे विषम असं अजिबात समजू नका, ही चुकीची गोष्ट आहे. चला, तीनची कसोटी म्हणजे काय, एखाद कोणती संख्या असेल, आता जसं आपण उदाहरण हे चला उदाहरण घेऊ, 345 या संख्येला तीनने भाग जाते किंवा जात नाही हे जर आपल्याला चेक करायचं, दोनचं झालं, दोनचं काम समाप्त झालं त्याला विसरून जा. आता तीनची कसोटी काय सांगितली तुम्हाला, आता बघा, जे कोणती संख्या दिली असेल त्या सर्व अंकांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे आपल्याला तीनची कसोटी काय सांगितली, याच्यामध्ये दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज तीनच्या पटीमध्ये येत असेल. कशातली बेरीज कशामध्ये यायला पाहिजे, तीनच्या पटीत, म्हणजे तीनच्या बेरीज तीनच्या पटीत. चला थोडं लिहायला, आता पटीत लिहायला थोडस वेळ लागत आहे. तीनच्या पटीत म्हणजे आता लक्षात ठेवा काय राहते, तीनच्या पाड्यात म्हटलं तरी चालते तुम्ही. आता जसं बघा त्यामध्ये तीन अधिक चार किती होणार, सात, सात आणि पाच किती होणार, बारा, म्हणजे बेरीज किती भरली आपली, बारा. आपण भाग दिला का, भाग दिला नाही, फक्त आपल्याला काय चेक करायचं आहे, तीनने भाग जाते का नाही जात हे ठरवायचं जर असेल तर दिलेल्या अंकांची बेरीज करायची. आणि ते बेरीज जर तीनच्या पाड्यामध्ये येत असेल तर या सर्व संख्येला म्हणजे 345 ला तीनने पूर्ण भाग जातो. आता भाग जातो म्हणजे काय राहते, आता अजून एक वेळ सांगतो, हे झाले 345, याला आपल्याला काय करायचं आहे, तीन भाग जाते किंवा जात नाही असं आपण भाग देत होतो. पण कसोटी राहते याच्यासाठी तर तुम्हाला डायरेक्ट सांगता यायला पाहिजे भाग जाणार किंवा नाही जाणार. ते बघा काय होणार, तीन एक तीन किती उरले, झिरो. पुढचा अंक खाली घेतला चार, तीन एक तीन, चला वजाबा किती आली, एक. पुढचा अंक अजून आपण खाली घेऊ, किती होणार आहे, तीन पाचे 15, बाकी किती उरले, झिरो. बाकी झिरो उरणं म्हणजे त्या संख्येला पूर्ण भाग जाणे होय. मग आपल्याला आता असा इथं भागाकार न करता आपण काय करू शकतो, याच्यामध्ये डायरेक्ट सांगू शकतो, दिलेल्या अंकांची बेरीज केली आपण, किती बेरीज किती भरली, 12. आणि ती 12 बेरीज येत आहे तीनच्या पटीमध्ये, तीनच्या पटीत म्हणजे सरळ सरळ तीनच्या पाळ्यात येणं होय. समजलं इथपर्यंत? एकदम साध्या पद्धतीनं. मग असंच पुढचं वाला, याचाच वाला मोठा भाऊ म्हणजे, तीनचाच मोठा भाऊ म्हणजे कोणता राहणार, नऊची कसोटी. नऊची कसोटी सेम आहे याच्यामध्ये, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज. इथं सुद्धा काय करायचं आहे तुम्हाला, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, फक्त इथं येणारी जी बेरीज आहे ती नऊच्या पटीमध्ये यायला पाहिजे. बेरीज कितीच्या पटीत, नऊच्या पटीत. चला समजलं असेल, सरळ सरळ खूप इझी आहे. तीनच्या सारखी सेम कसोटी कशाची राहणार आहे, नऊची कसोटी. आता नऊची कसोटी म्हणलं तर संख्या आपण तीच घेऊ, कोणती आहे, 345. मग त्याच्यावेळी पुन्हा काय करायची, अंकांची बेरीज, बेरीज किती भरली, 12. 12 हा अंक नऊच्या पाड्यात येते का, अजिबात येणार नाही, म्हणून या 345 ला नऊने पूर्ण भाग जाणार नाही. समजलं? चला, याच्यामध्ये जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. पुढची कसोटी राहते अशीच वाली, एक इझी वाली कसोटी आपण बघू पुढची वाली. पुढची कसोटी राहणार आहे चारची कसोटी. चला कोणती कसोटी सांगता, चारची कसोटी. चारची कसोटी जर म्हटलं याच्यामध्ये तर तुम्हाला फक्त काय करायचे आहे, शेवटचे दोन अंक, शेवटचे दोन अंक किंवा दोन झिरो. चला बोर्डवर लक्ष द्या, आता मी शॉर्टकट मध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला समजणार नाही, म्हणजे शेवटचे दोन अंक झिरो असायला पाहिजे असं वगैरे काहीच नाही याच्यामध्ये. चला, आपल्याजवळ प्रश्न कोणता होता, त्याच प्रश्नावर युवातून पुन्हा घेऊ वाटल्यास. 300 किती आहे, 45. मग या प्रश्नामध्ये किंवा संख्या कोणती राहू द्या, शेवटचे दोन अंक, उजवीकडले वाले जे अंक राहते तिकडले फक्त दोन अंक बघायचे. दोन अंक म्हणजे आता इथं कोणता तयार होता याच्यापासून,
45 तयार होत आहे. माझा 45 लक्षात ठेवायचे, दोन अंक तयार झालेले आहेत, त्या दोन अंकाला चारने पूर्ण भाग जाते का तेवढं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. म्हणजे चारच्या पाळ्यामध्ये येत असेल किंवा त्या संख्येला चारनं पूर्ण भाग जाते का, किती अंकाला, शेवटच्या दोन अंकाला. शेवटचे दोन अंक मिळून किती झाले, 45. या 45 चारने पूर्ण भाग जात नाही, म्हणजे 345 सुद्धा पूर्ण भाग जाणार नाही. दुसरं अजून एक उदाहरण बघू आपण चारच्या कसोटीसाठी समजायच्या मध्ये. समजू आपण याच्यामध्ये 6, 2, 4 किंवा अजून एखादा आकडा वाढवायच्या मध्ये 3,624 दिसाय सगळ्यांना, चार अंकी संख्या आहे आपल्याजवळ. तर शेवटचे दोन अंक फक्त बघायचे आहे, शेवटचे दोन अंक मिळून किती तयार होत आहे, याच्यामध्ये 24 हा अंक तयार होत आहे आणि 24 हे चारच्या पाळ्यामध्ये येते म्हणून या पूर्ण संख्येला चारने पूर्ण भाग जातो. समजलाय, साध्या पद्धतीचा अशी कोणती कसोटी राहणार आहे, चारची कसोटी. अजून त्याला ऑब्लिक मध्ये आपण काय केलं, किंवा शेवटी 2 0 असायला पाहिजे. 0 किती असायला पाहिजे, 2 0 असायला पाहिजे, एका झिरोनं चालणार नाही. म्हणजे प्रश्न कोणताही राहू द्या, संख्या कोणतेही राहू द्या, पण समजा जर अशा 2, दुसरं उदाहरण घेऊ सरळ सरळ 3 8 0 0 असं जरी असेल, शेवट 2 0 आहे त्याच्यामुळे त्यास पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार म्हणलं तर 4 पूर्ण भाग जाते. समजले इथपर्यंत, चला पुन्हा एक वेळेस रिव्हिज करून घेऊ आपण. याच्यामध्ये 2 कसोटी म्हणलं तर समसंख्या असायला पाहिजे, जिथं तुम्हाला समसंख्या दिसेल त्याला आपल्याला पूर्ण कितीने भाग देणार, 2 पूर्ण भाग जाईल. 3 कसोटी म्हणलं तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, 3 पटीत येत असेल तर त्या संख्येला 3 पूर्ण भाग जाते. 9 कसोटी तसंच आहे, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज कितीच्या पाड्यात येत असेल, 9 पाड्यात किंवा पटीत येत असेल तर त्या संख्येला 9 भाग जाणार. सगळ्या कसोट्या एकसारख्याच नाही या बेरजेवाल्या, फक्त दोनच कसोट्या आहेत. 4 कसोटी वेगळी आहे, शेवटचे फक्त किती अंक बघायचे, ज्यामध्ये तुम्हाला 2 बघायचे आणि त्या 2 मिळून तयार होणारी संख्या असेल त्या संख्येला 4 पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 4 भाग जाते. किंवा शेवटी किती 0 सांगितले मी, 2 0 सांगितले. समजले इथपर्यंत, चला मग जसं तुम्हाला 3 भाऊ मोठा भाऊ कोण सांगितला, 9, तसंच मग 4 मोठा भाऊ सुद्धा तुम्हाला भेटून जाईल, याच्यामध्ये 8 हा अंक राहते. 8 कसोटी सुद्धा सेम आहे, काय करायचं याच्यामध्ये, फक्त शेवटचे 2 ऐवजी आता 3 अंक बघायचे आहे. किती अंक बघायचे आहे, 3 अंक, किंवा शेवटी किती 0 पाहिजे म्हटलं त्याच्यामध्ये 3 0 लागेल. असं जर होत असेल तर त्या 8 भाग जाते. आता बरोबर व्यवस्थित बोर्डवर लक्ष द्या, काय सांगता, शेवटचे किती अंक, 3 अंक. जसं आपण या उदाहरणामध्ये जर पाहतो म्हटलं वरच्या याच्यामध्ये 3,624, आता इथं 24 आपल्याला बघायचे नाही, आता पूर्ण टोटल किती अंक बघायचे आहे, 624. आणि 624 जर पूर्ण 8 भाग गेला तर पूर्ण संख्येला भाग जाईल. पण एवढं करण्यापेक्षा 8 कसोटी बिनकामीची आहे असं म्हटलं तरी चालते, याचा काही तुम्हाला जास्त काही यूज होणार नाहीये. निव्वळ पाठ करण्यासाठी म्हणून पाठ करू नका, समजून घ्या 8 रियल मध्ये तुम्हाला जास्त काम पडणारच नाही. 8 कसोटी म्हटलं फक्त हे इम्पॉर्टंट आहे, त्या शेवट किती 0 पाहिजे, 3 0 पाहिजे. 2 0 जर असेल तर त्याला 4 भाग जाते, शेवट 3 0 असेल तर त्याला किती भाग जाणार आहे, 8 पूर्ण भाग जाणार. इथपर्यंत समजलाय, चला जास्त काही लक्षात ठेवू नका, कसोट्या फक्त बरोबर लिहून घ्या वाटल्यास, वाचा पाठ करा, कारण याच्यावरची उदाहरणं तुम्हाला इम्पॉर्टंट राहणार आहे. चला नंतर पुढची वाली कसोटी राहणार आहे, इझी वाली. हे आता आपण जे लिहित आहोत हे सगळ्या सगळं नॉर्मल आहे, एकदम इझी आहे. आता बोलण्याची स्पीड जर माझी थोडी जास्त होत असेल तेवढं थोडंसं ऍडजस्टमेंट करा तुम्ही आता. चला पुढची वाली कसोटी राहणार आहे 5 कसोटी, एकदम इझी आहे. दिलेल्या संख्यामधलं, आता संख्या म्हणलं तर आपलं अजून एक उदाहरण घेऊ वाटल्या साईडला, उदाहरणं भरपूर आहे, आपल्याच मनानं तुम्हाला किती उदाहरणं याच्यामध्ये देता येईल. चला उदाहरण पुढचं आपल्याला कोणतं, 5 कसोटी 3 4 7 5. चला दिसत आहे सगळ्यांना, 5 कसोटी म्हणजे एकच स्थानचा अंक, फक्त किती स्थानचा अंक, शेवट, म्हणजे शेवट म्हणा किंवा एकच स्थानचा म्हणा, एकक स्थानी, एकक स्थानी म्हणजे सरळ सरळ शेवटचा अंक. एक तर 0 असायला पाहिजे किंवा 5 असायला पाहिजे, 0 किंवा 5 असं जर असेल तर या संख्येला पूर्ण भाग द्यायची गरजच नाही, डायरेक्ट तुम्ही सांगायचे मध्ये या संख्येला 5 पूर्ण भाग जाणार, म्हणजे जाणार. का बरं जाणार म्हटलं तर शेवटचा एकच स्थानचा अंक कोणता, याच्यामध्ये 5 हा अंक आहे.
समजलं असेल इथपर्यंत चला. नंतर आता याच्यामध्ये आपल्याला काय करता येते, पुन्हा अजून अशीच वाली याचाच उरला दुसरा भाऊ वाटल्यास दहाची कसोटी. दहाची कसोटी म्हणजे काहीच राहणार नाही, एकच स्थानी. पुन्हा अजून कमीत कमी एक झिरो पाहिजे. फक्त काय सांगत आहे याच्यामध्ये, फक्त एक झिरो. जिथं कुठं ज्या संख्येमध्ये, जसं याच्यामध्ये एक झिरो आहे, दोन झिरो होत्या, पाच झिरो होत्या, फक्त शेवट किती झिरो दिसला पाहिजे, एक झिरो दिसला पाहिजे. असं जर असेल तर आपण त्याला डायरेक्ट सरळ सरळ दहाने पूर्ण भाग जाते. दहाने भाग देणं म्हणजे झिरो झिरो कॅन्सल करणं आहे. समजलाय? चला इथपर्यंत बघून घ्या. आता पुन्हा एक वेळेस रिव्हिजन करून सांगतो याच्यामध्ये. दोनची कसोटी म्हणलं तुम्हाला फक्त काय सांगितलं, जर दिलेली संख्या सम असेल, सम असण्यासाठी शेवट कोणते अंक राहते, दोन चार सहा आठ किंवा झिरो, हे जर अंक असेल तर त्याला दोन पूर्ण भाग जाते. तीनची कसोटी काय सांगितली आपण याच्यामध्ये, दिलेल्या सर्व अंकांची बेरीज तीनच्या पाण्यात येत असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाणार, तीनने जाणार. त्याचा वाला मोठा भाऊ म्हणजे नऊ झाला. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज कितीच्या पटीत असायला पाहिजे, आता नऊच्या पटीत असायला पाहिजे. चारची कसोटी काय सांगितली, शेवटचे दोन अंक मिळून त्या संख्येला जर चारनं भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा किती भाग जाते, चारनं भाग जाते. किंवा चारच्या कसोटीमध्ये शेवट किती झिरो सांगितले, दोन झिरो सांगितले. तसंच वाला चारच्या सारखेच कोणती राहणार, आठची. पण आठची कसोटी इम्पॉर्टंट नाही आहे, पाठ नाही गेलं तरी चालते, फक्त पाठ एवढं लक्षात ठेवा, शेवटी तीन झिरो असेल तर त्याला किती भाग जाते, आठनं भाग जाते. पुढचं अजून पाचची कसोटी म्हणलं तर एकच स्थानी फक्त काय पाहिजे, एक तर झिरो पाहिजे किंवा किती पाहिजे, पाच. तेव्हा त्या संख्येला पूर्ण किती भाग जाते, पाच. आता जसं तुम्हाला दिसलंय 3800, तर या पूर्ण संख्येला पाचने पूर्ण भाग जाणार म्हणजे जाणार. का बरं जाणार म्हणलं तर शेवट झिरो आहे म्हणून. या संख्येला जे 3624 जे आहे याला पूर्ण पाचने भाग जाणार नाही. का बरं जाणार नाही, कारण की शेवटी जसा पाच किंवा झिरो नाही आहे त्याच्यामुळे. समजलाय? इथं शेवटी पाच आहे शेवट, म्हणजे या पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे, पाचने पूर्ण भाग जाते. पाचनं भाग देणं म्हणजे अजून पुन्हा एकदा दाखवतो वाटल्यास. चला इथं सांगत आहे याच व्हिडिओमध्ये, का तुम्हाला आता जे संख्या आता छेदामध्ये मी लिहिली आहे पाच, असा भागार तुम्हाला करता यायला पाहिजे. नसेल करता येत असा भागार शिकून घ्या. अजून एक याच्यामध्ये करून दाखवतो वाटल्यास, जसं आपण यामध्ये पाच एक पाच, पाच सग तीस, नंतर किती उरले, चार. जे चार उरले त्या साईडला असले होतं आपण. आता इथं तयार झाले 47, 47 म्हणजे पाच नऊ, 45, दोन उरले, पाचा पाचा 25. भागाकार कितीचा झाला किंवा भाग कितीचा गेला म्हटलं तर 695. समजलाय का? असा भागार तुम्हाला करता यायला पाहिजे, कारण तुम्हाला जे पुढं उदाहरणं देणार आहोत ते अशाच भागरावर राहणार आहे. चला समजलं इथपर्यंत, याचा वाला स्क्रीनशॉट काढून घ्या पटापट, कारण आपल्याला पुढच्या वेळेला कसोट्या लिहिण्यासाठी या कसोट्या आपल्याला मोडाव्या लागणार आहे. समजलं असेल? व्हिडिओ जर आवडत असेल, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटापट सगळ्यांनी लाईक करा. कारण की आता लक्षात ठेवा, व्हिडिओ जर मुलांनी सर्व मिळून समजा जर तुमचे लाईक येत नसेल, व्यवस्थित पुन्हा त्याच्यावर कमेंट येत नसेल किंवा व्हिडिओला तेवढा प्रतिसाद येत नसेल तर शेवट मला ना इलाजाने व्हिडिओ बंद करावे लागेल टाकणं. कारण बेसिक महाराष्ट्रामधल्या 95% विद्यार्थ्यांना येत नाही. मी दरवेळेस हेच वाल्या गोष्टी सांगत असतो, तरी सुद्धा व्हिडिओला विद्यार्थी लाईक करत नाही किंवा चॅनलला सपोर्ट करत नाही. त्याच्यामुळे कसं कधी कधी काय होतं, त्याच्यामध्ये आपण जर विद्यार्थ्याचा विचार करून मोफत मध्ये व्हिडिओ जर तुम्हाला प्रोव्हाइड करत असेल तर तुमचं सुद्धा एक कर्तव्य राहते का व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचं. कारण लाईक करण्यासाठी तुमच्याला काही कुणाला खर्च लागत नसते, कमेंट करण्यासाठी सुद्धा खर्च लागत नाही, व्हिडिओला दुसऱ्या एखाद्या अभ्यासाच्या ग्रुपवर शेअर करण्यासाठी सुद्धा किंवा स्टेटसवर ठेवण्यासाठी तुम्हाला कोणताच खर्च लागत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओला पहिल्यांदा सपोर्ट करा, व्यवस्थित तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ भेटत जाईल. आजच्या व्हिडिओच्या नंतर वाटल्यास तुमचा जर समजा व्यवस्थित प्रतिसाद नसला, व्हिडिओवर लाईक जर आले नाही तर मला ना इलाजाने व्हिडिओ पुन्हा पुढच्या वेळेला टाकणं होणार नाही. चला पुढच्या वेळी आपल्याला कसोटी बघायची आहे, इम्पॉर्टंट आहे. ह्या फक्त काय बघितल्या, आता साध्या वाल्या किती बघितल्या, 1 2 3 4 5 6 7, सात कसोट्या झाल्या आहे आणि हे सर्वच्या सर्व साध्या वाल्या. आता याच्यामध्ये आपण सिक्वेन्सनुसार घेतल्या नाही आहे, माझी शिकवण्याची पद्धत थोडीशी वेगळी राहते, इझी वाल्या होत्या म्हणून त्या आपण सुरुवातीला घेतल्या. आता पुढची आपल्याला कसोटी बघायची आहे. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या समोर दिसत आहे पुढची वाली कसोटी. आता पुढची कसोटी म्हणलं तर सातची कसोटी सुद्धा राहते. सातची कसोटी तुम्हाला शिकून काही अर्थ नाही आहे, ते कसोटी वापरेपर्यंत आपल्याला डायरेक्ट सरळ सरळ भाग सुद्धा देणं होते, दोन तीन गणिताला, इतकी मोठी त्यावेळी कसोटी राहते. त्यामुळे न शिकलेली बेटर आहे, डोक्यामध्ये बाकीचं काहीच
एक्स्ट्रा नॉलेज नाही घेतलं तरी चालते देवाला. चला बघा आता काय करावं लागणार आहे आपल्याला. पुढची कसोटी मेन वाली आय एम पी, ज्याच्यावर परीक्षेमध्ये महत्वाचे प्रश्न विचारले जाते, 11 कसोटी. आता 11 कसोटी पुस्तकामध्ये वेगळ्या टाईपमध्ये दिलेलं राहते. सरळ सरळ आपण काय सांगता, एका आड एक येणाऱ्या अंकांच्या बेरजेमधील फरक. एका आड एक म्हणजे काय राहते, तीनच्या नंतर एक संख्या सोडणार, पुढची येणार दोन, दोनच्या नंतर सहा, झाला आता पुढे काही संख्या उरलेल्या नाही, याला म्हणतो आपण एक आड. आता उरलेल्या संख्या कोणत्या आहेत, जोरदा उरलेली संख्या 4 होती, नंतर 1 होते, नंतर 3 होते, दिसताय का, याला म्हणतो आपण एका आड एक येणाऱ्या संख्या. यांची वाली काय करायची, पहिल्यांदा अंकांची बेरीज करायची आहे, बेरजेनंतर पुन्हा काय करायचं आहे, फरक. फरक काढणं म्हणजेच वजाबाकी करणं होय, एवढं विसरू नका. समजलं, म्हणजे त्यांची वजाबाकी एक तर तुम्हाला 0 असायला पाहिजे किंवा मग 11 पाड्यात चालते, 0 किंवा 11 किंवा 22 किंवा 33 किंवा 44 असा काहीतरी फरक असायला पाहिजे. आता बघा याच्यामध्ये जसं तुम्हाला उदाहरण दिलंय तर काय करायचं म्हणून सांगितलं, एका आठ एक येणारे अंक घेऊ आपण, 3 + 2 + 6 झाले पर्यंत याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे, किती होणार 8 × 3 = 11. पुढे आता उरलेले अंक कोणते याच्यामध्ये बघा, आता उरलेले अंक याच्यामध्ये उरलेला अंक कोणता होता, 4, नंतर 1, 1 नंतर पुन्हा अजून 3, किती होणार याची सुद्धा बेरीज करून घेऊ आपण, 4 × 1 = 5, 5 × 3 किती होणार 8, झालंय. चला काय सांगितलं नियम प्रमाणे, आपण नियमाप्रमाणे पुन्हा अजून बघू, एका आड एक येणाऱ्या अंकांच्या बेरजेतील फरक, म्हणजे पहिल्यांदा बेरीज केली आहे, बेरीज समजली असेल, वरच्याची बेरीज झाली होती 11, त्याच्यानंतर उरलेल्या संख्याची बेरीज झाली होती 8, या बेरजेमधला पुन्हा काय काढायचा, फरक काढायचा. फरक आता या संख्येमध्ये राहणार आहे 3, दिसताय का, इथं फरक कितीचा आलाय, 3, पण आपल्याला हा फरक कितीचा पाहिजे म्हटलं तर आता एक वेळेस बघून घ्या, कितीचा पाहिजे, एक तर 0 पाहिजे, 0 नसेल येत त्याच्यामध्ये तर 11 पाहिजे, 11 येत नसेल तर 22 चालते, म्हणजे 11 पाड्यातला कोणत्याही चालते किंवा मग 0 चालते, आहे का इथं फरक तेवढ्यापैकी, नाही. म्हणजे जे संख्या तुमच्याजवळ दिली होती त्यांनी या संख्येला 11 पूर्ण भाग जाणार नाही, समजलं का, आता याला म्हणतो आपण एका आड एक येणारे अंक. जसं आता एक दुसरं उदाहरण याच्यामध्ये किती आहे, 1815, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एका आड एक येणारे अंक म्हणजे 1 + 1 किती होणार आहे, 2, दिसताय सर्वांना हे. नंतर उरलेले अंक कोणते आहे, 8 + 5, या दोघांची बेरीज किती होणार आहे, 13, बेरजेमधला पुन्हा अजून काय करायचा, फरक. 13 × 2 गेले, आता मोठी संख्या वरती लिहायला पाहिजे ते, चला 13 तरी आपले 2 गेले, किती उरणार आहे याच्यामध्ये, 11, फरक बघा आता किती आलेला आहे, 11, म्हणजे या पूर्ण संख्येला 11 पूर्ण भाग जाते. अशा प्रकारची ही तुमची 11 कसोटी समाप्त झाली आहे, समजलं असेल सगळ्यांना. चला आता आधीच्या आपण कसोटी बघितली होत्या, 7 कसोट्या बघितल्या, त्यानंतर ही वाली झाली 8 कसोटी, समजत असेल याच्यामध्ये, तर 8 कसोट्या हे तुमच्याला महत्वाच्या आहे. आता याच्या पलीकडे कोणती कसोटी नाही आहे, आता कसोटी नाही आहे म्हणजे तुम्ही पुस्तकात वाचलं असेल, नाही सर राहते कसोटी. चला मग आता पुढची वाली कसोटी कोणती राहते एक वेळेस बघून घ्या, 6 कसोटी राहते, कशाची, 6 कसोटी. त्याच्यानंतर पुढची अजून आपल्याला अजून पाडता येते, पुढची कसोटी म्हटलं तर 12 कसोटी, त्याच्या पुढे अजून 15 कसोटी, कोणत्याही संख्येची पाळता आहे त्याच्यामध्ये. पुढची वाली अजून जर पाहतो म्हटलं अजून 18 कसोटी घेता येईल, समजत आहे. चला आता 18 कसोटीवर तुम्हाला एवढं काम पडणार नाही, पडलं तरी आपण पाहू आता. आता हे जे कसोट्या राहते हे कसोट्या अशा ठरलेल्या नाही आहे, याला आपल्याला बनवायचं राहते. कसोट्या तुमच्या मेन कोणत्या राहणार आहे, फक्त 8 कसोट्या राहणार आहे, 2 बघितली, 3 बघितली, नंतर 9 बघितली, त्यानंतर पुढे आपण बघितली 4, 8, 8 नंतर 11, या मेन वाल्या कसोट्या आहे. बाकीच्या जे तुम्हाला अंक आपण बोर्डवर लिहिले आहे ते कसोटी नाही आहे, ते आपल्याला त्याच्यात तयार करावे लागते. मग 6 कसोटी म्हणजे 6 हा अंक म्हणजे कोणत्या 2 संख्याचा गुणाकार बनते, तेच म्हणजे कसोटी झाली. आता म्हणजे कोणती कसोटी राहणार आहे पुढं, 2 × 3 क्रमवार संख्या आहे, अवयव आहे त्याच्यावाले, या 2 संख्याची गुणाकार म्हणजेच किती होत आहे, 6. पहिल्यांदा गुणाकार समजून घेऊ, 12 म्हणजे कोण्या 2 संख्येचा गुणाकार येते म्हटलं तर 3 × 12, क्रमवार संख्या असल्या तर खूपच चांगलं, किंवा त्याच्यापैकी एक संख्या मूळ संख्या असायला पाहिजे. समोर बोल तुम्ही पुढं, 15 म्हणजे काय होणार आहे, 3 × 5,
18 म्हटलं तिथं सैंत्रिक 18 होणार नाही. का बरं होणार नाही आपण ते नंतर बघणार आहोत. 18 ची कसोटी म्हणलं तर याच्यामध्ये किती होणार आहे, 9 × 2 = 18 हे चालते म्हटल्यास. चला काय काय केलं याच्यामध्ये पुन्हा एक वेळ सांगत आहोत. 6 ची कसोटी म्हणलं तर कोणत्या दोघांचा गुणाकार, 32 × 6. 12 म्हणजे काय सांगितलं, 3 × 12. नंतर 15 म्हटलं तर 3 × 5 = 15. नंतर 18 म्हटलं तर 9 × 2 = 18. समजलाय, हे तुम्हाला पाठ करायचं आहे, याचं काम पडणार आहे. मग आता जर आपल्याला एक उदाहरण घ्यायचं असेल, एक उदाहरण म्हणजे हेच वाली उदाहरण घेऊ आपण, इथं बोर्डवर जे दिलंय तेच उदाहरण पोहोचायचं. चला भरपूर मोठी संख्या दिसत आहे, 34, 21, 63 या संख्येला 6 ने पूर्ण भाग जाईल का असं जर आपल्याला ठरवायचं असेल तर काय करायचं. पहिल्यांदा 6 न कधी भाग जाईल, जेव्हा एखाद्या संख्येला 2 ने सुद्धा भाग जाईल आणि 3 ने सुद्धा भाग जाईल. म्हणजे 2 न सुद्धा भाग गेला, 3 ने सुद्धा भाग गेला तर त्या संख्येला कितीने भाग जाते, ऑटोमॅटिक 6 ने भाग जाते. समजलं, अशा पद्धतीत साधी कसोटी आहे. मग आता या संख्येमध्ये 2 ने भाग जाईल का, नाही जाणार, कारण एकच स्थानचा अंक कोणता आहे, 3 आहे. म्हणजे ही दिलेली संख्या कोणती आहे, विषम आहे. आपल्याला 2 ने भाग जाण्यासाठी कोणती पाहिजे असते, सम. म्हणजे या संख्येने इथं भाग गेला नाही. 3 ने आता चेक करायची गरजच नाही आहे. 2 नाही गेला तर 3 जावं किंवा न जावं तरी सुद्धा 6 ने भाग जाणार नाही. म्हणजे आपण जे 2 अंक लिहिले आहे त्या दोघांनाही जर याच्यामध्ये या संख्येला भाग गेला असता तर ऍटोमॅटिक कशाने भाग गेला असता, 6 ने भाग गेला असता. समजलं असेल इथपर्यंत. चला मग आता अशाच पद्धतीने एक दुसरी वाली आपण संख्या घेऊ आता याच्यामध्ये. आता बघा कोणती एक कसोटी आहे आपली, 12 ची. आता संख्येला थोडस वेगळं करू आपण. चला काय दिसत आता या संख्येमध्ये, 12 च्या कसोटीमध्ये 3 आणि 4 ने भाग गेला पाहिजे. 3 आणि 4 ने भाग जाण्यासाठी तुम्हाला इझी कोणतं वाटते, पहिल्यांदा 4 ची कसोटी चेक करू. 4 ची कसोटी काय सांगितली होती, शेवटचे 2 अंक मिळून तयार होणारी संख्या असेल त्याला भाग गेला पाहिजे कितीने, 4 न. शेवटचे 2 अंक किती आहे, 16. 16 ला 4 ने भाग जाते का, जाते. म्हणजे या पूर्ण संख्येला 4 न भाग गेलाय, दिसताय का सगळ्यांना. चला व्यवस्थित बघा, आता फक्त 4 न गेला म्हणून 12 न जाते असं काही आहे का, नाही. तर आता याने 3 न जर भाग जात असेल, दोन्ही संख्येनं भाग जात असेल तर 12 ने सुद्धा जाईल. आता 3 न आपल्याला चेक करायचं आहे. कसं चेक करत असतो आपण, 3 ची कसोटी वापरायची. कसोटी आत्ताच झाली आपण, 3 ची कसोटी काय सांगितली होती, दिलेल्या अंकांची काय करा, पहिल्यांदा याच्यामध्ये बेरीज करा म्हणून सांगितलं, आठवते. चला बेरीज काय होणार आहे, 6 × 4 = 10 × 3 = 13 × 13 = 16. बेरीज किती झाली याच्यामध्ये, बेरीज झाली 16. पण 16 हा अंक 3 च्या पाड्यामध्ये येत नाही. कसोटी सांगितली होती, व्हिडिओला मागे घ्यायचं कसोटी विसरले असेल त्याला पहिल्यांदा पाठ करा. म्हणजे आता इथं 4 न गेला पण 3 न गेला नाही, 2 पैकी दोघांनी भाग गेला तरच 12 जाईल. इथं एकाच संख्येनं गेला म्हणून त्याला आता या संख्येला 12 ने भाग जाणार नाही. समजलं इथपर्यंत. चला तसंच आता एक पुढचं उदाहरण बघू आपण, बोर्डवर जे दिलेलं आहे आपल्या जवळ 18, 15, त्याला ट्राय करून पाहू आपण 12 ने भाग जाईल का म्हणून. 12 ची कसोटी 3 × 12, पण शेवट याच्यामध्ये कोणता अंक आहे, 15. 15 ला 4 ने भाग जात नाही, म्हणजे इथं 4 न जात नाही म्हणून 12 ने सुद्धा जाणार नाही. चला पुढची कसोटी, 15 ची कसोटी काय सांगितली आहे, 3 ने आणि 5 ने भाग जात असेल, 3 ने आणि 5 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 15 ने सुद्धा भाग जाते. ही राहते 15 ची कसोटी. आता तुमच्या समोर जे बोर्डवर प्रश्न दिसत आहे, 18 किती होता आपल्याजवळ, 15. या संख्येला 15 ने भाग जाते आपल्याला डायरेक्ट ओळखायचं राहते फक्त. कसं ओळखणार, 5 ची कसोटी. कोणती इजी वाटते त्यापैकी, 5 ची कसोटी. 5 ची कसोटी म्हणजे एकच स्थानी 5 किंवा 0 पाहिजे. आहे का 5, आहे. म्हणजे याला कितीने भाग गेला, 5 ने भाग गेला. आता वापरा वाटल्यास 3 ची कसोटी याच्यामध्ये. 3 ची कसोटी काय सांगितली, अंकांची बेरीज. मग अंकांची बेरीज याच्यामध्ये करून घ्या, किती वेळा लागेल, 10 × 5 = 15. बेरजेला पुन्हा 3 न भाग जात आहे, 3 च्या पाळ्यामध्ये किती येते, 15. 5 ने सुद्धा भाग गेला, 3 ची कसोटी सुद्धा इथं लागली आहे याच्यामध्ये. म्हणजे 3 न सुद्धा भाग गेला, दोन्ही संख्येनं भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा कितीने भाग जाईल, 15 ने भाग जाईल. समजलं. आता बघा याच्यामध्ये इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल पूर्ण क्लिअर. तशाच पद्धतीनं पुढची वाली कसोटी कोणती राहणार आहे, 18. ज्या संख्येला 2 ने सुद्धा भाग जाते, 9 ने सुद्धा भाग जाते, त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे, 18 ने भाग जाणार. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही कसोट्या पुढच्या वाल्या तयार करता येते. वेगळी गोष्ट नाही याच्यामध्ये, भरपूर साध्या पद्धतीनं. जसं तुम्ही जर म्हणाल याच्यामध्ये, सर 55 ची काही कसोटी आहे का, तरी तयार करता येते. 55 ची कसोटी म्हणजे काय होणार याच्यामध्ये, 5 × 11 =
अकरा पाची पंचावन्न. ज्या संख्येला पाचने आणि अकराने भाग जाते त्याला कितीने भाग जाणार आहे? पंचावन्नने सुद्धा भाग जाते. अशा पद्धतीच्या एकदम साध्या साध्या पद्धतीने आपण काय बघितल्या? कसोट्या बघितल्या. आता बघा याच्यानंतर काय राहते, हे तर बघतो नॉर्मल कसोट्या झाल्या, हे तुम्हाला पाठ करावं लागणार. पहिल्यांदा त्याला स्क्रीनशॉट काढून घ्या. रोज कसोट्या व्यवस्थित घरी राहून वाचा, जोपर्यंत क्लिअर होत नाही. बेसिक गणितामधला हा महत्वाचा पार्ट आहे. हेच जर समजलं नाही तर तुम्हाला समजून घ्या, कधीच कुठेच तुम्हाला भाग देता येत नाही. किती सूत्रपाठ करा, किती तुम्हाला येऊ द्या, पण शेवटी जर भागच देता येत नसेल तर शेवटचं उत्तर निघणारच नाही. शेवटचं उत्तर निघणार नाही म्हणजे मार्क भेटणार नाही. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. चला मग आता काय करायचं राहते, याच्यावरची प्रॅक्टिस कोण्या पद्धतीने करायची राहते हे तुम्हाला समजलं पाहिजे. कसोट्यावरची प्रॅक्टिस म्हणजे खूप इझी आहे. आता जसं तुम्हाला, जसं आपण यामध्ये एक प्रश्न घेऊ, कोणता घेऊ वाटल्यास. चला बघा, आता यामध्ये तुम्हाला बोर्डवर प्रश्न दिसत आहे. समजा यामध्ये 52,836. आता तुम्हाला प्रॅक्टिस करताना कसं करावं लागणार आहे? एखादा कोणताही आकडा, तीन चार अंकी संख्या कोणती घ्यायची तुम्ही याच्यामध्ये, आपल्याच म्हणा कोणती घेतली तरी चालते. तर या संख्येला आपण आतापर्यंत जेवढ्या कसोट्या आपण लावून बघितल्या, कोणत्या कोणत्या आपण कसोट्या शिकलो ते आपण इथं चेक करू. थोडंसं खाली लिहितो याच्यामध्ये, कोणती कसोटी झाली आपली? दोन, तीन, नंतर कंटिन्यू मध्ये घेऊ वाटल्यास चार, पाच, सहा, सातचे शिकलोच नाही आपण, नंतर आठ, आठची काही कामीचीच नाही आहे, ते नाही बघितली तरी चालते. पुढं नऊ, दहाची पण बघितली आहे, अकरा बघितली आहे, नंतर पंधरा बघितली आहे, वाटत असेल बारा, तर बारा घेऊ आपण याच्यामध्ये, बारा सुद्धा, पंधरा सुद्धा, पुढं अठरा सुद्धा घेता येते. किती संख्या वाढवता येते? आता माझीवाली पद्धत वेगळी राहते, जो मी क्लासमध्ये करून घेतो अशाच याच्यावर जवळपास नाही ते म्हणता म्हणता आपल्याला मिनिमम 20 ते 25 प्रश्न सॉल्व्ह करावे लागते. 20 ते 25 प्रश्न सॉल्व्ह करणं म्हणजे तुम्हाला जवळपास नाही म्हणता म्हणता 200 भागाकार करायला लावतो मी असं फास्ट मध्ये. फक्त काय, संख्येला भाग जाते किंवा जात नाही, जाते किंवा जात नाही, पूर्ण भाग द्यायची गरजच नाही. मग आता हे तर फक्त नॉर्मल झालं, पण आता जे कसोट्या राहत नाही म्हणजे कशा, कोणत्या कसोट्या आपण घेतली नाहीये, सातची घेतली नाहीये, नंतर आपण समजायच्यामध्ये 13, नंतर 17 म्हणजे मूळ संख्या सरळ पकडून घ्या, 19, 23, 29 याच्या कसोट्या तुम्हाला कुठंच भेटणार नाही. त्याच्यामुळे या संख्येनं तुम्हाला त्याला पटापट भाग देता आला पाहिजे. इथपासून प्रॅक्टिस करून घ्यावी लागते. आता जे क्लासवाले आहे ते व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या, कारण विद्यार्थी जर तुमच्यापासून जर हुशार बनतच नसेल तर इलाजच नाही आहे. मुलांना गणिताची भीती वाटते, ती आपल्याला भीती दूर करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला हे व्हिडिओ खास करून बनवला आहे. मग आता तुम्हाला घरी राहून प्रॅक्टिस कशी करायची? कोणतीही संख्या तुम्ही जर लिहून घेतली तर जेवढ्या आपल्या कसोट्या आपण शिकलो आपण याच्यामध्ये आतापर्यंत, त्यांना पटापट भाग जाते किंवा नाही जात पटकन ठरवता यायला पाहिजे. चला वरचे जे उदाहरण आपण बघत आहोत, वरच्या उदाहरणामध्ये दोनने भाग जाते का? सरळ सरळ सगळ्यांना समजायला पाहिजे आता कसोट्याचा यूज कसा करत असते आपण ते बघत आहोत. चला काय सांगत आहोत, दोनची कसोटी, एकच स्थानचा अंक 2, 4, 6, 8 किंवा 0 याच्यापैकी पाहिजे. आहे का तिथं? आहे. 6 म्हणजे या संख्येला कितीने भाग गेला? दोनने भाग गेला. समजलं? पूर्ण भाग द्यायची गरज नाही, फक्त चेकच करायचं आहे भाग जाते किंवा नाही जात. चला दोनने भाग गेला. मग पुढचावली संख्या कोणती आहे? 3. 3 ना भाग जाते की नाही जात हे पटकन ओळखता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय पाठ पाहिजे? आता 3 ची कसोटी पाठ पाहिजे. 3 ची कसोटी काय सांगितली आपण? दिलेल्या संख्येतील अंकांची सगळी बेरीज कितीच्या पाळ्यात यायला पाहिजे? 3 च्या. चेक करू आपण काय होणार आहे याच्यामध्ये. 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18, 18 आणि 6 किती झाली बेरीज याच्यामध्ये? 24 बेरीज झाली आहे. 24 हा 3 च्या पाळ्यामध्ये येते का? येते. म्हणजे या पूर्ण संख्येला कितीने भाग गेला? अजून 3 ने सुद्धा गेला. समजली पर्यंत. चला पुढचा अंक कोणता आहे? 4. 4 ची कसोटी काय सांगितली? शेवटचे 2 अंक मिळून तयार होणारी जी संख्या असेल त्याला 4 ने भाग गेला पाहिजे. 36 झाल्याच्या मध्ये 36 ला 4 ने भाग जाते का? जाते. म्हणजे या पूर्ण संख्येला कितीने भाग जाईल? 4 ने भाग जाईल. समजता येईपर्यंत. चला या संख्येला 5 ने भाग जाईल का आपल्याला चेक करायचं आहे. 5 ची कसोटी काय सांगितली आपण? एकक स्थानचा अंक उजवीकडचा पहिला अंक 0 किंवा किती यायला पाहिजे? 5 असायला पाहिजे. ऐकायची जसा नाहीये म्हणजे या पूर्ण संख्येला 5 ने भाग जाणार नाही. समजलं? पुढचं असंच आता कोणती आहे याच्यामध्ये? 6. मग आता ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जाते इथंच आपल्याजवळ दिलाय. 6 ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जाते त्या संख्येला पुन्हा कितीने भाग जाणार आहे? 6 ने. आताच आपण काढलं याच्यामध्ये 2 ने पण भाग गेला,
तीन न पण भाग जाते तर ऑलरेडी मग आता कशाने भाग जाणार आहे, सहाने सुद्धा भाग जाईल. भाग द्यायची गरज आहे का? नाही. इच्छा इथंच तुम्हाला फक्त संख्या इकडं आदला बद्दल काहीतरी डोकं लावता आलं पाहिजे. चला पुढचं काय सांगितलं आपण, नऊची कसोटी. नऊची कसोटी आत्ताच शिकलो आपण, दिलेल्या अंकांची बेरीज नऊच्या पाड्यात येत असेल तर त्या संख्येला नऊने भाग जाते. आता बघा पुन्हा बेरीज करायची गरज नाही, आपण बेरीज करून ठेवली आहे. बेरीज किती आली होती त्यामध्ये, 24 बेरीज आली होती. मग 24 हे नऊच्या पाड्यात येते का? नाही. म्हणून या संख्येला, कोणत्या संख्येला, या पूर्ण संख्येला नऊने पूर्ण भाग जाणार नाही. समजलं? पुढची कसोटी आपण दहाची बघितली होती. दहाची कसोटी म्हणजे एकच स्थानी झिरो किंवा पाच पाहिजे. ऐका इथं, इथं सहा आहे म्हणजे दहाने सुद्धा भाग जाणार नाही. समजलं असेल? अकराची कसोटी इथंच वापरायचं. मग आता संख्या कुठून घ्यायची, प्रॉब्लेम असेल मुलांना काय, संख्या कुठून घ्यायच्या, संख्या आपल्या मनानं कोणत्याही घ्या, काही बिघडत नाही. समजलं? चला अकराची कसोटीचा वापर आता कसा राहत असते, आपण जे कसोटी शिकली तसंच, एका आणि एक येणाऱ्या अंकांच्या बेरजेतला फरक, पाच आठ सहा यांची करून घ्यायची बेरीज, आठ आणि सहा चौदा, चौदा आणि पाच किती झाले, एकोणीस. उरलेल्या अंकांची बेरीज किती झाली, पाच, यांच्यामधला फरक, फरक किती सांगितला आपल्याला, यायला पाहिजे झिरो किंवा अकराच्या पटीत यायला पाहिजे. इथे या दोघांमधला फरक किती येत आहे, चौदा, म्हणजे अकराने सुद्धा भाग जाणार नाही. समजलं का? हे फक्त तुम्हाला फास्टमध्ये काढता यायला पाहिजे. असं जर करत गेले तुम्ही त्याच्यावेळी प्रॅक्टिस होईल. प्रॅक्टिस महत्वाचं आहे, नुसतं लिहिणं बुकामध्ये उतरून ठेवणं याला काहीच अर्थ नाही आहे. समजलं असेल तर प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जेवढी जास्त तुम्ही जर प्रॅक्टिस करसाल याच्यावर, तेवढा तुमचं गणिताचं कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करता येऊ शकते, तुमचं डोकं चालू शकते. हे महत्वाचा प्रश्न आहे. चला पुढची कसोटी कोणती आहे, बारा. बाराची कसोटी काय सांगितली, आत्ता जिथं दिलं आहे आपण, तीनने आणि चारनं भाग जात असेल तर बाराने सुद्धा जाईल. बघू आपण, तीननं भाग गेला होता, चारने भाग गेला होता, म्हणजे कितीने भाग जाणार होता, बाराने सुद्धा भाग जाईल. तसंच पंधराची कसोटी सांगितली आहे. पंधराची कसोटी म्हणजे कोणती सांगितली आपण, तीनने आणि पाचने भाग जात असेल तर. आता बघा, तीननं भाग गेला, पाचने भाग नाही गेला, म्हणजे पंधराने सुद्धा भाग जाणार नाही. आता बघा, इथपर्यंत जेवढं मी शिकवलं त्याच्यामध्ये तुम्हाला जर डाऊट असेल, याची कसोटी आहे का, नाही. तेराची कसोटी आहे का, नाही. मग याला तेराने भाग जाते किंवा जात नाही सांगायचं असेल तर स्वतःहून भाग देऊन बघावं लागेल. आणि तेवढा तुम्हाला भागाकार करता यायला पाहिजे. पहिल्यांदा मी भागाकार शिकवला होता. ज्यांनी अजूनही जुनेवाले बेसिकचे व्हिडिओ बघितले नाही त्यांनी, वरच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, किंवा प्लेलिस्टमध्ये जायचं, बेसिक गणित काढायचे, त्यातलं पहिल्या व्हिडिओपासून तुम्ही बरोबर पूर्ण बघा. आता जर एवढं बरोबर पूर्ण शिकून सुद्धा तुम्हाला जर समजलं असेल, काही डाऊट असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ जर आपले पुन्हा बरोबर विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित सगळ्यांनी लाईक जर केले नाही तर व्हिडिओ माझेवाले पुढचेवाले येऊ शकणार नाही. त्याच्यामुळे कसं राहते, त्याच्यामध्ये ऑफलाईन बॅचेस माझ्या जास्त चालते, वेळात वेळ काढून मी त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे गरीब विद्यार्थ्याचा भलं व्हाव, महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती दूर व्हाव, कारण की महाराष्ट्रामधले बरेचसे शिक्षक जे आहे, बरेचसे म्हणण्यापेक्षा भरपूर म्हटलं तरी चालते. आणि पद्धती कशा चालू आहे आजकाल, गणिताची बॅच किती दिवसाची, 2 महिने, कोणी कोणी घेते 3 महिने, बरेच जण घेते 4 महिन्याची गणिताची बॅच. पॉसिबल आहे का हे? महाराष्ट्राचं पूर्ण मास्तर लोकांनीच वाटोळं केलं असं म्हटलं तरी चालते विद्यार्थ्यांचं. का बरं, गणित शिकणं हे असं नसते. गणित शिकण्यासाठी जवळपास, तुम्हाला आधी सुद्धा बोललो मी, गणित बुद्धिमत्ता मिळून जवळपास किती युनिट भरणार आहे, भूमिती वगैरे सगळं चालू याच्यामध्ये 85 प्रकरणं आहे. 85 प्रकरणं म्हणजे जवळपास घेणारे भक्कम आहे असे सगळ्यांनाच माहीत आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असं चालू राहते. गणिताची बॅच किती महिने, 3 महिने. पॉसिबल आहे का 85 युनिट 3 महिने? 3 महिने म्हणजे वाच किती लागले, मोजून दाखवतो बोटावर. एका महिन्यामध्ये 30 दिवस राहते. 30 किती होणार आहे, 90 दिवस. 90 दिवसापैकी रविवारच्या दिवशी सुट्टी राहते. अजून काय सांगता, चला रविवारच्या दिवशी म्हणजे एका महिन्यामध्ये 4 रविवार पकडून घेऊ आपण, 5 कधी कधी येते पण ते सोडून देऊ. म्हणजे 4 त्रिक किती लागले, 12. मग आता याच्यामधून 12 गेले तू उरलेच किती, आता 78 दिवसामध्ये तुमच्यावाले 85 प्रकरण होणं पॉसिबल आहे का, इम्पॉसिबल आहे. अजून ऐकोच याच्यामध्ये सांगू शकतो वाटल्यास, या 78 दिवसापैकी म्हणजे 3 महिन्यापैकी मास्तर 3 दिवस बिमार पडते, म्हणजे 3 दिवस याच्यामध्ये चालले गेले. किती उरले आता याच्यामध्ये, 75 दिवस उरले. या 75 दिवसापैकी एखादा ना एखादा प्रत्येक महिन्यामध्ये एक सणवार येतेच,
एक सणवार म्हणजे तीन महिन्यामधले अजून तीन सण पकडून घ्या. अजून तीन गेले, आता उरले किती याच्यामध्ये, 72 दिवस उरले. 72 दिवसापैकी तुम्ही तर 10 दिवस अपसेट राहताच. चला मग आता 72 दिवसापैकी म्हणजे 70 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये असे मास्तर लोक असे तयार झालेले आहे किंवा विद्यार्थी असे झालेले आहे का त्यांच्याकडे जाणारे 3 महिन्यामध्ये 85 प्रकरणं शिकता तुम्ही. गणित तुमचं परफेक्ट होणारच आहे का? आता बघा याच्यामध्ये जर व्यवस्थित शिकायचं असेल तर गणितामध्ये काही शिक्षक लोक आहे का जे इमानदारीने शिकवणारे आहे, बरेचसे आहेत. त्याचे नाव वगैरे आता समजा एवढं सांगत बसणं म्हणजे आपल्याला ते होणार नाही. कारण की कमीत कमी 85 प्रकरणं शिकायची असेल तर कमीत कमी 8 ते 9 महिने तुम्हाला बसावं लागत असते. किती महिने? 8 ते 9. कारण बाकीच्या मास्तर लोकांना भीती अशीच वाटते 8 ते 9 मुलगा टिकते का नाही टिकत. म्हणून ते पटापट काय करतात, 3 महिन्याची बॅच, 4 महिन्याची बॅच, 2 महिन्याची बॅच, 50 दिवसाची बॅच, इथून चालू राहते. त्याच्यामध्ये पॉसिबल नाही आहे, फसवणूक होऊ नका देऊ स्वतःसोबत. बॅच बरोबर करा. 8 ते 9 महिने लागतात. मी 8 ते 9 महिने नाही 10 महिने लावत असतो. किती महिने लावतो? 10 महिने. माझ्यावाला बॅचेस कमी दिवसाची एकही घेत नाही. फास्ट ट्रॅकच्या बॅचच्या माझी मागे लागत नाही. 10 महिने याच्यासाठी म्हणत असतो कारण मी सुरुवातीलाच 2 महिने, 2 महिने म्हणजे किती दिवस लागले? 60 दिवस. 60 दिवसातले 10 दिवस सोडून द्या, 50 म्हणजे सरसर 2 महिने पकडा. 2 महिन्यापर्यंत मी फक्त काय घेतो, गणिताचं बेसिकच घेतो. बेसिक आता तुम्ही म्हणता 2 महिने काय एवढं राहते का? सगळंच राहते. क्लासमध्ये येऊन बसा, बघा कसं वाटते ते. आणि फीस सुद्धा दाबून घेतो, विद्यार्थी सुद्धा दाबून घडवतो सुद्धा ते. 150 विद्यार्थ्यापैकी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 65+ विद्यार्थी लागले आहे. पण जेव्हा मी स्टेटस टाकले याच्यामध्ये अजून कोणते विद्यार्थी लागले असेल त्यांनी पटापट सगळ्यांनी फोटो सेंड करा. लगेच फोटो वाढले म्हणून आकडा आता लक्षात ठेवा. या वर्षीचा 1.5 वर्ष 2023-24 मध्ये या 1.5 वर्षामध्ये 150 विद्यार्थ्यापैकी 85+ विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवर क्लासमधले रुजू झालेले आहे. कशाच्या वर्षावर? गणिताच्या. कशाच्या वर्षावर? जीकेजीएचच्या. एमपीएससीच्या सुद्धा बॅचेस अवेलेबल आहे. पोलीस भरती, तलाठी, लिपिक सर्व याच्यासाठी बॅचेस अवेलेबल आहे. ज्यांना जॉईन करायचं असेल ते जॉईन करू शकता. आता नवीन बॅच, नवीन बॅच म्हणजे 1 वर्षवाली बॅच. किती वर्ष? 1 वर्ष. ऐकून घ्या रे बाबू, 1 वर्ष म्हणजे किती महिने राहते? 12 महिने. त्या 12 महिन्याची बॅचेस आपल्या चालते. 12 महिन्याच्या बॅचेससाठी नवीन मुलांसाठी शिकवलं चालू होणार आहे. चालू म्हणजे कधीपासून? 4 तारखेपासून. 4 तारखेपासून म्हणजे पोळा संपल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी बॅचला हजर व्हा. ज्यांना करायचं असेल फीस सुद्धा, ज्यांना इन्क्वायरी करायची असेल व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मेसेजचा रिप्लाय नसला तर तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. भेटू आपण लगेच पुढच्या वाल्या बेसिकच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर पटापट सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आवडलं असेल तर काय आवडलं, नाही आवडलं असेल तर काय आवडलं नाही. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.